नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत तर मित्रांनो आज आपण आपल्या कपाशीच्या प्लॉटवरती आहोत तर कपाशी जवळपास चाळीस पस्तीस ते चाळीस दिवसात झालेले आहे तर मित्रांनो उत्पादन वाढीच्या दृष्टीने कपाशी पिकामध्ये छाटणी ही खूप महत्त्वाची असते तर त्या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत तर मित्रांनो उत्पादन वाढीसाठी जे झाडाला जे पोषक अन्नद्रव्य मिळत असतात तर त्याचा एक अर्धा भाग जो आहे तो मुख्यतः यामध्ये दोन प्रकार पडतात एक कापूस पिकामध्ये मुख्य दोन प्रकार असतात की दोन फांद्या असतात तर दोन ते तीन गळ फांद्या असतात आणि त्यावरील ज्या असतात त्या फळफांद्या असतात तो, तर मित्रांनो गळ फांद्या या स्टार्टिंग म्हणजे खालून सुरू होत असतात ज्या खोडाच्या स्टार्टिंगपासून म्हणजे आपण जेव्हा खूप पूर्वीचा काळ असतो तेव्हापासून फांद्या सुरू होतात म्हणजे खालच्या साईडनं सुरू होतात तर त्या जे न्यूट्रिशन झाड घेत असतं तर सर्वात प्रथम त्या, त्या गळफांद्यांना ते मिळत असतं तर गळफांद्याची वाढ जी असते जो झाडाचा शेंडा असतो तिथपर्यंत त्याची वरच्या साईडपर्यंत त्याची वाढ झालेली असते आणि ह्या गळफांद्यामुळे होतं काय मित्रांनो हो की कापसामध्ये दाटी जास्त होते म्हणजे आपलं फट्टी जी आहे ती लवकर मिळते आणि कापूस पिकामध्ये हवा खेळती राहत नाही त्यामुळे निश्चितच त्याचं जे आहे हवा खेळती न राहिल्यामुळे पातेगळ होणे किंवा आपलं जे औषध फवारणे आपण शेवटच्या दोन फवारणे घेत असतो तर त्याचं व्यवस्थित फवारा जो आहे तो जिथं पा पोचायला पाहिजे तिथे पोचत नाही त्या कारणाने बरेचसे नुकसान होतात किडींचा प्रादुर्भाव होतो बोंडाळीसारख्या रोगावर पण आपण नियंत्रण मिळू शकत नाही आणि मुख्य गोष्ट म्हणजे जे न्यूट्रिशन्स झाड घेत असतं त्यापैकी न्यूट्रिशन जे असतं हे गळ फांद्या घेत असतात आणि त्याची नुसती वाढ होत असते त्याला कोणत्याही प्रकारचं फूल पाती फळ हे लागत नाही आणि उत्पादनामध्ये त्याचा काही एक उपयोग आपल्याला होत नाही परंतु न्यूट्रिशन खाण्यासाठी आणि इतर बऱ्याचशा गोष्टींसाठी त्याचा आपल्याला डिसआडव्हटेज म्हणजे नुकसान त्याचं होत असतं तर मित्रांनो हे नियोजन करणं कापूस उत्पादन जर तुम्हाला दुपटीन घ्यायचं आहे तर मी मागच्या वर्षी एक प्रयोग केला होता एक मला एवढं जास्त अनुमान होता त्यामुळे मी दोन तीन तासांवरती तसा प्रयोग केला होता तर त्याचे जे रिझल्ट आहे ते मला बऱ्यापैकी मिळाले त्यामुळे मी ह्यावर्षी वर्षी पूर्णच प्लॉटवरती ती प्रक्रिया करणार आहे त्यामुळे मी म्हटलं की एक व्हिडिओ शेअर करावा जेणेकरून बरेचसे शेतकरी जे इच्छुक असतील कापसामध्ये उत्पादन वाढवण्यासाठी तर तेही करून बघू शकता असं मी म्हणणार नाही की पूर्णच प्लॉटला तुम्ही करा तुम्हाला अनुभवासाठी एक दोन तीन तास काय आहे तुम्ही यावर्षी जसं मी सांगतो आहे तशा पद्धतीने करा तुम्हाला जर त्यामध्ये फरक वाटला तर निश्चितच तुम्ही यानंतर करू शकता तर मित्रांनो फरक तर शंभर टक्के मिळणारच यात काही शंका नाही तर मित्रांनो जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपण डायरेक्ट कशा पद्धतीने करायचं आहे तर हे बघा हे झाडं आहे आहे व्यवस्थित तर बघा एकदा आपण याचे काय करू हे मोठमोठे जे पानं आहेत ते कट करून घेऊ पानं पण कट करणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो तर ते कशासाठी बघून घ्या हे बघा हे खालचं पान आहे तर याच्यावर नागाळीचा प्रादुर्भाव जो आहे तो खूप जास्त प्रमाणात असतो यामुळे म्हणजे हे आळीचे अंडे यामध्ये घातलेले असतात तर आपण हा प्रयोग करत असताना हे जे जाड पानं झालेले आहेत तर पानांचा मुख्य रोल असा असतो की मित्रांनो नवीन जे पान निघतं तर ते जे आहे तर वीस दिवसापर्यंत अन्न निर्मिती करत असतं आणि त्यानंतर वीस दिवसाच्या नंतर जे आहे तर या झाडांनी किंवा वरती जे नवीन पानं निघालेत त्यांनी जे अन्न तयार केलेलं आहे तर ते फक्त ते खात असतं आणि अन्न निर्मिती त्यांनी बंद केलेली असते त्या कारणाने हे खालचे जे जाड झालेली पानं असतात किंवा हे रोगग्रस्त पानं जी असतात तर तीही काढणं खूप महत्त्वाचे असते तर बघा हे पानं आपण एकंदरीत काढून घेऊ एकदा तर बघा मित्रांनो सर्वात खालची जी फाटी आहे ही एक आहे दिसतंय का हां तर ही फांदी आहे त्यानंतर नंबर दोन ही आहे तर, तर आ, ही पण गळ फांदी आहे तर मित्रांनो ह्या फांदीचं काय असतं माहिती आहे का ही फांदी अजून थोड्या दिवसाने या शेंड्याच्या लेवलला उंचही होत असते आणि तिला कोणत्याही प्रकारचं तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आता मी याला कटच करतो तर बघा याच्यामध्ये कुठेही तुम्हाला पातं जे आहे ते यामध्ये दिसणार नाही याला पातं जे आहे ते एकदम शेवटच्या स्टेजमध्ये लागतं जेव्हा की जवळपास वीस वीस तीस तीस कायऱ्या पक्क्या झालेल्या असतात तेव्हा कुठेतरी याला पाते लागतात तर याची पाते आपल्याला केव्हा कामा येतात जेव्हा आपण फरदळ घेत असतो तेव्हा जे बारीक जे बोंडा असतात तर ह्या ह्या फांद्यांचे ते बोंडा असतात तर ह्या गळ फांद्या याला म्हणतात का ही एक फांदी आहे त्यानंतर ही दुसरी फांदी बघा मित्रांनो हिला जे आहे हे बघा पाते लागलेले एक दोन तीन म्हणजे जेवढे पानं आहेत एक दोन तीन पानं निघाले आहेत आणि त्याबरोबर तीन पाते एक या पानाबरोबर दुसरं ह्या पानाबरोबर आणि तिसरं ह्या पानाबरोबर तर हे बघा निघालेतं आणि ही जी फांदी आहे पुन्हा तिच्यामध्ये तर तिला एकही पा पाता नाही आहे तर आणि इकडनं एक ही फांदी आहे हिला पात नाही आहे हिला चार पानं निघाले तरी एक पण पाती याच्यात दिसणार नाही तुम्हाला तर अशा प्रकारे आपल्याला जे आहे तर ह्या ज्या फांद्या आहे खालच्या त्या आपल्याला एकदम क्लिअर काढून घ्यायचे आहे तर ह्या काढल्यानंतर खोड जे आहे तर ते एक अर्ध्या ते पाऊन फुटापर्यंत आपलं एकदम मोकळं झालेलं आहे तर मित्रांनो हे जे झाड आहे तर याची खोडाची जाडी जी आहे ती इथपर्यंत एकदम सारखी राहणार आहे आणि सारखी राहिल्या कारणाने याच्या अजून उंचीमध्ये वाढ होऊ शकते तर हे एक फुटापर्यंत उंच झाड जे जा आहे तिथून वरती फांद्या लागणार आहे तर तिथपर्यंत खोड एकदम स्ट्रॉंग राहणार आहे जेणेकरून आपल्याला भविष्यात जर वादळी पाऊस आला परतीच्या पावसामध्ये तर आपलं कापूस जे आहे ते पडण्याची शक्यता खूप कमी म्हणजे जवळपास नईच्याच बरोबर या प्रयोगामुळे होते आणि त्यानंतर फवारणी जी आहे आपली फवारणी जसं की बघू शकता तुम्ही ती फवारणी आपली व्यवस्थितरित्या शेवटच्या ज्या दोन फवारण्या असतात त्या खूप दाटी झालेली असते खालच्या साईडला तर ते व्यवस्थित बसत नाही आणि त्या न बसल्यामुळे आपल्याला किडींचा रोगांचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात जाणवत असतो त्यानंतर दुसरा मुद्दा असा असतो की हवाही खेळते राहते आणि शेवटच्या स्टेजपर्यंत जे सूर्यप्रकाश असतो तो जमिनीपर्यंत पोचतो त्यानेसुद्धा रोगांचा किडींचा प्रादुर्भाव जो आहे तो बऱ्याच प्रमाणात कमी होतो ह्या फांद्या काढल्यामुळे हे न्यूट्रिशन ज्या फांद्या खाणार होत्या तर हे न्यूट्रिशन आपल्याला वरती मिळणार आहे आणि त्यामुळे निश्चितच जी कैरीची साईज आहे ती खूप चांगल्या पद्धतीने त्याची वाढ होणार आहे तर अशा पद्धतीचं नियोजन मित्रांनो कापसामध्ये जर तुम्ही केलं तर दुप्पट तर नाही सांगता येणार परंतु जिथं तुमचा दहा क्विंटल निघायचा तिथं पंधरा क्विंटल आरामात कापूस निघणार आहे याच्यात काही शंका नाही आणि तुमचा जो खतांवर होणारा खर्च आहे तो पण थोड्याफार प्रमाणामध्ये यामुळे कमी होऊ शकतो किंवा तुम्ही रेगुलर बेसवर जेवढे खतं टाकतात तर त्या खतांमध्येच तुम्हाला त्याचा अधिक फायदा होऊ शकतो खर्च कमी करू नका जसं तुम्ही रेग्युलर बेसिसमध्ये खतं किंवा औषध फवारणी घेत आहेत परंतु त्याचा रिझल्ट जो आहे तर तुम्हाला त्यामध्ये वीस ते तीस टक्क्यापर्यंत वाढ ही निश्चितच जाणवणार आहे तर अशा पद्धतीचा हा एक प्रयोग आहे मित्रांनो तुम्हाला जर आवडला असेल तर निश्चितच तुम्ही मला कळवा आणि ज्यांनी याच्या अगोदर हा प्रयोग केला आहे जे तर त्यांनी कमेंटमध्ये सांगावं हो की याचे रिझल्ट कसे आहे काय जेणेकरून बाकीच्या शेतकऱ्यांनासुद्धा मार्गदर्शन होईल तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कृषीमूल्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन पण दाबा असेच नवनवीन प्रयोग जे आहे आणि याचा पाठपुरावा इथून पुढल्या काळामध्ये कशा पद्धतीने केला जातो यासाठी आपण एक व्हिडिओ अजून एक प्रसारित करणार आहोत त्यामुळे बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद आभार